जयम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व शेकापचा स्तुत्य उपक्रम, अल्पदरात दिवाळी फराळाच्या साहित्याची विक्री। लॉकडाऊनमुळे अनेक आर्थिक संकट निर्माण झाली, अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे यंदा दिवाळीत खरेदी करण्यासाठी अनेकांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या अनुषंगाने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी यंदाची दिवाळी गोड व फराळासहित साजरी व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कामगार पक्ष व जयम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर नामांकित व उच्च प्रतीच्या दिवाळी फराळाच्या साहित्याची विक्री केली जात आहे। सातत्याने गेल्या 5 वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून यंदाही पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। 1 किलो साखर, 1/2 किलो रवा, 1/2 किलो मैदा या 3 वस्तू या उपक्रमा अंतर्गत विक्रीसाठी ठेवलेल्या असून या तिन्ही जिन्नसांची किंमत अवघी 80 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे। पनवेल उरणमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जयम मात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम मात्रे यांनी केली आहे। या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी हा एकमेव हेतू असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज।